विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बी ए भाग 3 सेमिस्टर 6 लोकसंख्याशास्त्र हा विषय शिकताना स्थलांतर म्हणजे काय व स्थलांतराची वैशिष्ट्ये आपण पाहू। तर स्थलांतर ही काही नवीन संकल्पना नाही, अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत जगामध्ये निरनिराळ्या कारणांसाठी मानवाचे स्थलांतर होत असल्याचे दिसून येते। नैसर्गिक वातावरणातील प्रतिकूलता आपण पाहतो, त्या पर्वताच्या किंवा जंगलाच्या किंवा प्रदेशाच्या पलीकडे काय आहे यासंबंधीची उत्सुकता, परकीय शत्रूच्या आक्रमणाची भीती, शासनकर्त्याची क्रूर वागणूक इत्यादी कारणांमुळे निरनिराळ्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मानवी स्थलांतर झाल्याचे इतिहासात आढळून येते। मायग्रेरी या मूळ लॅटिन शब्दापासून मायग्रेशन हा इंग्रजी शब्द तयार झाला आहे। मायग्रेरी या लॅटिन शब्दाचा अर्थ निवासस्थानातील बदल असा होतो। यावरून मायग्रेशन हा इंग्रजी शब्द तयार झाला असून त्याचा अर्थ स्थलांतर असा होतो। स्थलांतर या संकल्पनेशी कायदा, संस्कृती, जीवनशैली, नागरिकत्व इत्यादी अनेक पैलू जोडलेले आहेत। अलीकडील काळात प्रामुख्याने विवाह, शिक्षण, रोजगार, सुरक्षितता, व्यवसाय, भूकंप, दुष्काळ इत्यादी कारणांसाठी मानवाचे स्थलांतर होत असल्याचे दिसून येते। त्यानंतर स्थलांतर म्हणजे काय ते आपण पाहू। तर सामान्यपणे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात होणारी मानवी हालचाल म्हणजेच स्थलांतर होय। दुसऱ्या शब्दात जेव्हा लोक आपले मूळ निवासस्थान किंवा गाव सोडून अन्यत्र राहण्यासाठी जातात तेव्हा त्यास स्थलांतर असे म्हणतात। तर स्थलांतराची व्याख्या आपण पाहू। केनेथ यांच्या मते एका भौगोलिक किंवा राजकीय विभागातून दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय विभागात अल्पकाळासाठी किंवा दीर्घकाळासाठी वास्तव्य करण्याच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या किंवा लष्करी समूहाच्या हालचालीस स्थलांतर असे म्हणतात। डेव्हिड हीर यांच्या मते एखादा व्यक्ती जेव्हा आपल्या मूळ ठिकाणापासून दूर होऊन अन्य ठिकाणी स्थायी होतो तेव्हा त्यास स्थलांतर असे म्हणतात। तर बर्गल यांच्या मते लोकसंख्येच्या स्थानांतरणासाठी दिलेले नाव म्हणजे स्थलांतर होय। थोडक्यात लोकांचे एका प्रदेशातून किंवा देशातून दुसऱ्या प्रदेशात किंवा देशात वास्तव्यासाठी जाणे म्हणजे स्थलांतर होय। भारतात स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षण आणि रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहरी भागाकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याचे दिसून येते। त्यानंतर स्थलांतराची वैशिष्ट्ये आपण पाहू। कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मायग्रेशन। स्थलांतर ही मानवी जीवनातील एक अपरिहार्य घटना समजली जाते। प्राचीन काळापासून आपणास निरनिराळ्या कारणांसाठी मानवाचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होत असल्याचे दिसून येते। स्थलांतराची निरनिराळी वैशिष्ट्ये दिसून येतात। रेव्हेनस्टाईन या तज्ज्ञाने मानवी स्थलांतराची जी काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत त्यात पहिलं वैशिष्ट्य आहे स्थलांतराचे ठिकाण। स्थलांतराचा संबंध दोन ठिकाणांशी येतो, जिथून व्यक्ती स्थलांतरित होते व ज्या ठिकाणी ती स्थलांतरित होते अशा दोन्ही ठिकाणांचा स्थलांतराशी संबंध येतो। त्यानंतर दुसरे वैशिष्ट्य आहे अंतर। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होत असताना कमी जास्त अंतर असते। राज्यांतर्गत किंवा देशांतर्गत स्थलांतरात अंतर कमी असते तर एका देशातून दुसऱ्या देशात होणाऱ्या स्थलांतरात अंतर जास्त असते। त्यानंतर तिसरं म्हणजे कालावधी। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारे स्थलांतर कधी अल्पकालीन, कधी दीर्घकालीन तर कधी कधी कायम स्वरूपी असते। त्यानंतर चौथा घटक आहे आर्थिक विकास। आर्थिक विकास हे स्थलांतराचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे। ज्या भागाचा आर्थिक विकास अधिक प्रमाणात झालेला असतो त्या भागात अविकसित भागातून मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर होत असते। त्यानंतर पुढचा घटक आहे यांत्रिक व तांत्रिक प्रगती। ज्या भागात मोठ्या प्रमाणावर यांत्रिक व तांत्रिक प्रगती झालेली असते अशा भागात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर घडून येते। याचा अर्थ स्थलांतर हे यांत्रिक व तांत्रिक प्रगतीवर अवलंबून असते। त्यानंतर सहावा घटक आहे शिक्षण। शिक्षण हे सुद्धा स्थलांतराचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे।
संशोधनाअंती असे आढळून आले आहे की स्थलांतरित होणाऱ्यांमध्ये अशिक्षित लोकांच्या तुलनेत सुशिक्षित लोकांचे प्रमाण जास्त असते, कारण ग्रामीण किंवा अविकसित भागातून शहरी किंवा विकसित भागांकडे स्थलांतर होताना अशिक्षित व्यक्तीच्या तुलनेत सुशिक्षित व्यक्तींना अधिक संधी असते. त्यानंतरचा घटक आहे वयोगट. स्थलांतराचा संबंध विशिष्ट वयोगटाशी असतो. सामान्यपणे लहान बालक तसेच वृद्ध लोक यांच्या बाबतीत स्थलांतराचे प्रमाण अत्यंत कमी असते, मात्र प्रौढ व कामकरी वयोगटातील लोकांमध्ये स्थलांतराचे प्रमाण अधिक आढळून येते. आणि शेवटचा घटक आहे लोकसंख्येची रचना. लोकसंख्येची रचना व स्थलांतर यांचा जवळचा संबंध असतो. स्थलांतरामुळे दोन्ही ठिकाणच्या लोकसंख्येच्या रचनेत बदल घडून येतो. म्हणजेच ज्या ठिकाणावरून लोकसंख्येचे स्थलांतर होते ते ठिकाण व ज्या ठिकाणी लोकसंख्येचे स्थलांतर होते ते ठिकाण, अशा दोन्ही ठिकाणच्या लोकसंख्येच्या रचनेत स्थलांतरामुळे बदल घडून येते. तर अशा प्रकारे लोकसंख्या स्थलांतराची वेगवेगळी वैशिष्ट्ये दिसून येतात.